महाविकास आघाडीनं पाडव्याच्या मुहूर्तावर जागावाटपाची घोषणा केली आहे. उद्धव ठाकरे 21 जागा लढवणार असल्याचं जाहीर केलंय, तर काँग्रेस 17 जागा आणि पवार गट 10 जागा लढवणार असं निश्चित झाल्याची घोषणा करण्यात आलेली आहे. यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार गटानं भारतीय जनता पार्टीला धक्का देण्याचं जवळपास निश्चित केलंय. आपल्या न घोषित केलेल्या एकमेव जागेवर आयत उमेदवार उभा करण्याची तयारी शरद पवार गटानं केली आहे. भाजपचे सदस्य असलेल्या मोहिते पाटील घराण्याकडून बंडखोरी जवळपास निश्चित मानली जाते. या बंडखोर सदस्याला उमेदवारी देण्याचा शरद पवार गटाचा मानस आहे. संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूया. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. अकलूजमधील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलनात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी मोहिते पाटील कुटुंबातून कोण कोण उपस्थित राहणार याकडे मात्र सर्वांचंच लक्ष लागलं. धैर्यशील मोहिते पाटलांचे चुलत बंधू रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार असून देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटील घराण्यातील ही बंडखोरी टाळण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले, मात्र त्यामध्ये फडणवीसांना फारसं यश आल्याचं दिसत नाहीये. धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंडखोरी करायचं ठरवलं अशी माहिती समोर आली. असं असताना महायुतीत असलेले फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यांचे बंधू काय भूमिका घेतात हे देखील महत्वाचं ठरणार आहे. 13 एप्रिल रोजी हा पक्षप्रवेश शरद पवारांच्या उपस्थितीत पार पडणार आहे, त्यामुळे शरद पवारांची ही राजकीय गुगली फडणवीस टोलावून लावतात की क्लीन बोल्ट होतात हे येणाऱ्या निवडणुकीच्या निकालातच कळेल. लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील.